नमस्कार, मी भाग्यश्री खराडे योगिराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक इंस्टाग्राम पेज आणि युट्यूबच्या किचन रेसिपीज या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे व्हेज पुलाव। चला तर मग बघूया व्हेज पुलाव कसा बनवायचा। व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, टोमॅटो, खडा मसाला, मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ, धनेपूड आणि जिरेपूड, मटर, फ्लॉवर, बटाटा आणि तांदूळ। व्हेज पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कुकर गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेलामध्ये थोडी मोहरी, छोटा एक चम्मच जिरं, आपण जो खडा मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे ह्यामध्ये, तमालपत्र, दालचिनी, लवंग, पूर्ण खडा मसाला ह्याच्यात टाकायचा आहे। सगळे मसाले आणि मोहरी मस्त तडकलेली आहे तेलामध्ये। यामध्ये आपण कांदा, हिरवी मिरची आपण उभी चिरून घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक पण चिरू शकता, कोथिंबीर आणि पुदिना। दोन ते तीन मिनिटं कांदा लालसर करून घ्यायचा आहे। एक छोटा चम्मच आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये धनेपूड, जिरापूड टाकूया, छोटा चम्मच गरम मसाला, टोमॅटो टाकून घेऊया, मसाले सगळे मिक्स करूयात मस्त। यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत, बटाटा, फ्लॉवर, मटार, आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घ्यायच्या। यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, भाताच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। मी आता छोटे दोन चमचे मीठ घेतलेले आहे, मिक्स करून घ्यायचं आहे याला। भाज्या मस्त मिक्स झालेल्या आहेत, यामध्ये आपण आता तांदूळ टाकणार आहोत। तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत, त्याला 2 ते 3 मिनिटं आपण छान परतवून घेणार आहोत भाज्यांमध्ये। दोन ते तीन मिनिटं आपण भाज्या तांदळामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत, यामध्ये आपण आता पाणी टाकूया। साधारण हा तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। कुकरला आपण झाकण नाही लावणार आहोत, फक्त 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे मध्ये आपल्याला बघता येईल की भात शिजलाय की नाही।
ह्यावर झाकण ठेवूया, झाकण उघडून बघूया। आपला पुलाव शिजलेला आहे मस्त, बघू शकता, आणि मस्त मोकळा पण झालेला आहे। ह्याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। तुम्हाला आमची आजची व्हेज पुलावची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून लवकरात लवकर कळवा। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। आमच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। धन्यवाद।